पुणे आयटी हब की सायबर क्राईम हब? तरुणांच्या टेक्नॉलॉजीतील प्रयोगांमुळे गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय का? वर्षभरात किती सायबर गुन्हे पुण्यात दाखल झाले? सायबर गुन्हे थांबवायचे असतील तर काय करणं गरजेचं आहे? शिक्षणाचे माहेरघर आयटी हब म्हणून पुणे शहराला ओळखलं जातं. पुण्यात खून, मारामारी, जबरी चोरी, घरफोडी अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र यंदा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे आणि त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. पोलीस स्टेशनकडे साधारणतः ऑनलाईन चिटिंग, त्यानंतर हॅकिंग, सोशल नेटवर्किंग आणि ATM कार्डचे फ्रॉड अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तक्रारी अर्ज प्राप्त होतात. 2020 साधारणपणे 14,000 जवळपास एकूण अर्ज प्राप्त आहेत, प्लसच आहेत त्यात. आणि त्या संदर्भानं जी कारवाई करणं गरजेचं आहे, जी माहिती मागवणं गरजेचं आहे आणि त्यापुढे त्या तक्रारीच्या अनुषंगानं काही तक्रारीमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही अर्जामध्ये पुढील कारवाई करून जवळजवळ 9,49,69,126 इतकी रक्कम 9 कोटीच्या आसपास परत रिव्हर्स ट्रान्झॅक्शननी आणि रिकव्हरी केलेली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात वर्षभरात साधारण 9,000 आसपास गंभीर गुन्हे दाखल होतात. यावर्षी कोरोनामुळे गंभीर गुन्ह्यांची घट झाली आहे. आतापर्यंत 5,200 गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत तर सायबर गुन्ह्यांच्या जवळपास 14,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त असल्याचं चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असल्यानं मुंबईप्रमाणे पुण्यातही स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. या सायबर पोलीस ठाण्याकडे गतवर्ष सायबर गुन्ह्याचे अनेक तक्रार दाखल झाले. यामध्ये नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. तसंच ऑनलाईन बँकिंग फ्रॉड जे होतात त्या संदर्भानं ज्या अर्जदाराचं किंवा तक्रारदाराचं पैसे गेलेले आहेत त्यांनी जर तात्काळ सायबर पोलीस स्टेशनला संपर्क केला आणि तक्रारी अर्ज दिला तर त्या संदर्भात लवकरात लवकर संबंधित बँकेला पत्रव्यवहार करून त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. फेसबुकवर काही ठिकाणी एक मार्केट प्लेस म्हणून आहे, त्या ठिकाणी किरकोळ 200-300 रुपयाच्या वस्तू विकण्यासाठी काही दर्शवले जातात. उदाहरणार्थ छोट्या झाडाच्या कुंड्या आहेत किंवा इतर घरी वापरावयाच्या वस्तू, तर तिथे दिलेला मोबाईल नंबर हा फ्रॉड आहे. त्याबाबत सर्वांनी खात्री करावी आणि ते प्रिव्हेंट करता येईल. तसं इतर म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, त्यानंतर व्हॉट्सॲप या जे काही सोशल मीडियाच्या महत्त्वाच्या बाबी आहेत किंवा जे आपण दररोज यूज करतो त्या अनुषंगानं प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. अगदी आवश्यकता असेल तरच असे अकाउंट ओपन करावेत. त्याच्यावर स्वतःचे फोटो, प्रायव्हेट गोष्टी या बाबी कटाक्षानं टाळाव्यात आणि कुठलीही गोष्ट आल्यानंतर आपल्याकडे एखादी आपल्या ग्रुपवर आली किंवा स्वतःकडे व्हॉट्सॲपद्वारे आली तर फॉरवर्ड करू नये. जे अनुचित असतील किंवा इलिगल असतील किंवा वेगळे असतील तर अशा गोष्टी टाळाव्यात. त्यामुळे बऱ्याच अंशी या गुन्ह्यांना आळा बसतो किंवा या संदर्भातील तक्रारी होणार नाही. तसंच ऑफकोर्स जे सोशल मीडिया यूज करतात, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, या व्यक्ती त्यासाठी बळी पडतात कारण त्यांना पूर्णतः माहिती नसलेले जे तरुण आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे. यंदा ऑनलाईन बँकिंग फ्रॉडमुळे खूप मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. सोशल मीडियावरून होणारे गुन्हे, ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक या गुन्ह्यांच्या संख्येत मोठी भर आहे. तरुण मंडळी टेक्नॉलॉजीमध्ये जरी प्रयोगशील असेल मात्र त्यामुळे अनेकांची फसवणूक होत असेल तर सायबर गुन्हे अजून वाढण्याची शक्यता आहे. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.